जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज आहे दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार आणि या ठिकाणी आता वाजलेले आहे सकाळचे तीन वाजून अठ्ठावन्न मिनिट या ठिकाणी मी तुम्हाला हा गुगल टाईम दाखवत आहे तीन वाजून अठ्ठावन्न मिनिटांचा तीन वाजून अठ्ठावन्न म्हणजेच चारच धरूया आपण आता शनिवारी सकाळी चार वाजता मी जो इथे बसलेलो आहे तर हा अनेक साधकांचा झोपेतून उठण्याचा ब्रह्ममुहूर्त असतो की या ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करणे देवाची पूजा जप जाप उपासना स्तोत्र मंत्र पठन इत्यादी कर्म केले जातात परंतु माझी या ठिकाणची कंडिशन अशी आहे की मी काल दुपारी या ठिकाणी बारा वाजता शुक्रवारी भक्तांचे प्रश्न घेण्यासाठी गादीवरती बसलो तर आज शनिवारी सकाळी चार वाजलेले आहे तरीसुद्धा माझ्याभोवती गर्दी कायम आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मी एकदा कॅमेरा फिरवून दाखवा या ठिकाणी अजूनसुद्धा दहा ते बारा भक्त हे स्वतःचा नंबर केव्हा येईल किंवा के स्वतःची बारी केव्हा येईल याची वाट बघत बसलेले आहे बरेच बाहेरगावचे सुद्धा आलेले आहे काही जणांची एक एक झोप काढून झाली एक एक डुलकी घेऊन झाली काहीजणं पेंगवत आहेत काही जण आता उठून बसले आहे व्हिडिओच्या निमित्ताने दाखवायचा उद्देश हा आहे की यामध्ये नेमकं होत आहे काय तर सांगायचं मला असं आहे की या ठिकाणी आपण एक पद्धत लावलेली आहे ती पद्धत अशी की मला भेटीसाठी येत असताना किंवा माझी अपॉइंटमेंट घेत असताना आपण एक नंबर यूट्यूब चॅनलवरती दिलेला आहे तो नंबर आहे सेवन थ्री एट फाईव्ह एट सिक्स सेवन फोर सिक्स एट म्हणजेच देवनागरी लिपीमध्ये सांगायचं झाल्यास त्र्याहत्तर पंच्याऐंशी शहाऐंशी चौऱ्याहत्तर अडुसष्ट हा मोबाईल नंबर त्या ठिकाणी आपल्या मंदिराचे दोन सेवेकरी सांभाळतात ज्यापैकी एक आहे उदयकुमार होनमाने सर जे स्वतः पेशाने शिक्षक आहे आणि दुसरा आहे शुभम परदेशी सेवेकरी आता शुभम सेवेकरी असो किंवा होनमाने सर असो हे दोघंही ज्या वेळेला हा कॉल अटेंड करतात त्या वेळेला माझ्याकडे येत असताना माझ्या भेटीची तारीख घेणे उपासना शिबिरासाठी या ठिकाणी नंबर लावणे किंवा माझ्याकडून बांधणीसाठी वेळ घेणे या सर्व गोष्टींची जबाबदारी ही त्या होनमाने सर आणि शुभमवर्ती असते आता ज्या वेळेला तुम्ही माझ्याकडे येण्यासाठी तारीख मागता किंवा महाराष्ट्रातून कोणाचाही फोन येतो की आम्हाला सरांकडे यायचं आहे कुठल्या दिवशी यावं काय यावं काय काय सामान घेऊन यावं तुम्हाला वेळ आणि तारीख दिली जाते परंतु आमच्याकडे जेवढे फोन येतात आमच्याजवळ फक्त तेवढ्याच लोकांच्या नोंदी असतात जसं मी तुम्हाला सांगतो आज या ठिकाणी आमच्याकडे बाहेरगाववरून येणाऱ्या फक्त चार ते पाच भक्तांच्या आगाऊ नोंदी होत्या ज्यांनी दुर्गेश सिद्धांत शुभम किंवा सर यांच्याशी फोन करून माझी तारीख घेतलेली होती मग आता आमच्याकडे जर चार ते पाच जणांच्या नोंदी आल्या असतील तर आमच्या डोक्यामध्ये एवढं फिक्स असतं की आज आपल्याला आपल्या गावातील जिल्ह्यातील आणि जवळपासचे भक्त सांभाळून बाहेर गावचे चार ते पाच भक्तांना वेगळा वेळ द्यायचा आहे परंतु स्थिती काहीशी वेगळी झाली आणि जी दर शुक्रवारी होते काय झालं आगाऊ सूचना देऊन आलेले फक्त चार ते पाचच भाविक असतात परंतु थेट मला भेटण्यासाठी स्वतःच्या मनाने स्वतःच्या घरून निघणारे त्यामध्ये भरमसाट असतात जसं आज या ठिकाणी आम्हाला पाच जणांची सूचना होती परंतु मी सकाळी बारा वाजेपासून बसलेलो आहे तर आता दुसऱ्या दिवशी सकाळचे चार वाजलेले आहे आणि अजून दोन ते अडीच तास सुद्धा ही गर्दी आवरत नाही म्हणजे तिकडे सूर्योदयाचे सकाळी सहा ते साडेसहा वाजणार इकडे माझी गर्दी संपणार म्हणजे मला माझ्या आसनावरून उठायला सकाळचे साडेसहा किंवा वाजणार म्हणजे तब्बल त्या ठिकाणी ते घंटे मला एकाच एकाच स्थळावरती बसून सारख्या भक्तांच्या तोंड द्यावं लागतं त्यांचे प्रॉब्लेम ऐकून घ्यावे लागतात यामध्ये चिडचिड होण्याचं काही कारण नाही कारण असं आहे की ही फील्ड हे क्षेत्र मी माझ्या मनाने निवडलं आमच्या हातावर कोणी साखर दिली नव्हती की तुम्ही या क्षेत्रामध्ये या तुम्ही या क्षेत्रात लोकांचे प्रश्न सोडवा आम्ही आमच्या मनाने निवडलं आमच्या गुरुंचा आशीर्वाद मिळाला जगदंबीने ह्या कामासाठी मला निवडलं याचा सार्थ अभिमान कालही होता आजही आहे मरेपर्यंत राहील पण सांगावंसं हे वाटतं ही गर्दी जिथे अठरा अठरा एकोणावीस एकोणावीस घंटे चाललेली आहे ही जर नियोजनानुसार केली म्हणजे येणाऱ्यांनी आम्हाला आधी फोन केला तारीख घेतली त्यानंतर जर ती भेटीला आले तर पाच ते सहा घंट्यामध्ये समोरचा भक्त सुद्धा घरी जाऊ शकतो आम्ही सुद्धा मोकळे होऊ शकतो प्रत्येकाला पुरेसा वेळ सुद्धा मिळू शकतो परंतु आगाऊ सूचना न देता आल्यामुळे या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये आमची तारंबळ उरते आणि हे आज मला ना बोलावं लागतंय दर शुक्रवार शनिवारची हीच गत आहे अनेक भक्त फोन न करता थेट निघून येतात काही जणांनी कारण सांगितलं की आंधळे सरांनी सांगितलं आहे की शुक्रवार शनिवार हा माझा दिवस भक्तांचे प्रश्न बघण्याचा असतो म्हणून आम्हाला असं वाटलं की सर शुक्रवारी शनिवारी आम्हाला घरीच सापडतील म्हणून आम्ही आलो आता ठीक आहे तुम्ही माझ्यापर्यंत आलात दारापर्यंत आलेल्या पाहुण्याला इथून वापस माघारी लावून देणे किंवा त्याला हाकलून देणे किंवा त्याचा प्रश्न न घेता त्याला विनमुख पाठवणे म्हणजे घरी आलेल्या अतिथीचा म्हणजेच पाहुण्याचा अपमान करणे माझ्या घरी तुम्ही येता बरे येणारे कुठून आहेत आज या ठिकाणी बरेच जण आलेले आहेत जसं आता मी या ठिकाणी ह्या ताईंना विचारतो कुठून आल्या ताई तुम्ही आता ह्या ताई राहू पिंपळगाव वरून आल्या तुम्ही पुणे येथून आले काल सात वाजता आता या ताई सकाळी सात वाजता पुण्यावरून आल्या दादा कुठून आले हे दादा ही सकाळी सात वाजता पुण्याहून आले कुठून आली बाई सकाळी शुक्रवार वाजल्यापासून सकाळी आठ वाजेपासून बसलेली आहे पलीकडे एक जण कराड कोल्हापूर सातारा एक पुणे मनसर त्यापैकी एक जण बडनेरा अमरावती एक जण जाफराबाद काही जण मुंबईवरून सांगायचा उद्देश असा आहे की ज्या गावावरून तुम्ही माझ्याकडे येता त्या गावावरून तुम्हाला यायला जवळजवळ नऊ ते दहा तासाचा प्रदीर्घ वेळ हा देळगाव राजापर्यंत लागतो म्हणजे नऊ ते दहा तास तुमचे त्या ठिकाणी प्रवासामध्ये गेले जाण्यासाठी नऊ दहा तास येण्यासाठी नऊ दहा तास इथे तुम्हाला पुन्हा दहा ते पंधरा तास पंधरा तास कशाला हे सर्व अठरा अठरा तासापासून बसलेले आहे मी तर बसलेलोच आहे मी माझ्या कर्माने बसलो पण हे बिचारे माझा नंबर केव्हा येईल ही वाट बघायसाठी बसले म्हणजे कुठेतरी मला असं वाटतंय की माझ्याकडूनही काहीतरी चुकाय लागलं शेवटी असं असतं बघा वरचे वर माझी तब्येत हल्ली खराब होते कारण जागरण होतं भक्तांचे प्रश्न अंगावर घ्यावे लागतात काही जणांना व्हायब्रेशन देताना ते मला सुद्धा फील होतात परंतु या सर्व गोष्टींची मला सवय झालेली आहे तुम्हाला सवय नसते कोणी स्वतःच्या घरी अठरा अठरा घंटे एका जागेवर जागून बसत नाही कोणाला एवढ्या वेळ जागायची सवय नसते तुम्हाला बिमाऱ्या येऊ शकतात चिडचिड होते मनस्ताप होतो देवाबद्दल आणि आंधळे सरांबद्दल वैमनस्य निर्माण होऊ शकतं की बाबा यांनी आम्हाला पंधरा पंधरा घंटे बसवून ठेवलं पण मी तरी काय करणार कारण मी सुद्धा माझ्या हालातीने माझ्या या ठिकाणच्या कामामुळे मजबूर आहे शेवटी हात जोडून मी सर्वांना या ठिकाणी एकच विनंती करतो ती विनंती अशी सर घरी सापडतील म्हणून थेट शुक्रवार शनिवार बिना सूचना देता कॉल न करता थेट इकडे येऊ नका जर अशा पद्धतीनुसार कोणी कॉल न करता किंवा सूचना न देता थेट येणार असेल अशा भक्तांना इथून पुढे कधीही आम्ही या ठिकाणी प्रवेश देणार नाही तुम्हाला येऊन चहापाणी मिळेल देवीचं दर्शन मिळेल धागा उद्या काय असेल ते सर्व मिळेल पण माझ्याशी तुमची कुठल्याही प्रकारची भेट होणार नाही किंवा मी ती भेट नाकारेल त्याचं कारण असं आहे ज्यांनी इथे आगाऊ नंबर लावलेले आहे ॲडव्हान्स बुकिंग केलेली आहे इथे येऊन त्यांनी स्वतःचा नंबर फिक्स केलेला आहे अशांना पहिले प्राधान्य देणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे आणि जे वेळेवरती येतील त्यांना मला या नंतर वापस पाठवणं गरजेचं राहील बोलताना चांगलं वाटत नाही आहे खरं पण असं वाटतं की मी फार मोठा झालो मला गर्व आला काय मला माज आला काय मुजुरी वाढली काय मुजोरी नाही माज नाही पण मलाही माझ्या जीवाची थोडीफार काळजी करणं गरजेची आहे तुमचीही काळजी घेणं गरजेची आहे म्हणून हात जोडून पुन्हा एकदा सविनय पद्धतीने विनंतीपूर्वक सांगतो सेवन थ्री एट फाईव्ह एट सिक्स सेवन फोर सिक्स एट त्र्याहत्तर पंच्याऐंशी शहाऐंशी चौऱ्याहत्तर अडुसष्ट या मोबाईल नंबरवरती कॉल करावा सेवेकरी कॉल उचलतील त्यांना दररोजचे तीनशे चारशे फोन येतात ह्या गर्दीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की जर इथे अठरा अठरा वीस वीस घंटे नंबर लावून लोक बसतात तर रोजचे आम्हाला तीनशे चारशे फोन दररोजचे येतातच येतात एखाद्या वेळेला जर तुमचा फोन उचलल्या गेला नाही रिटर्न रिटर्न कॉल करत रहा सेवेकरी तुम्हाला रिटर्न कॉल तुमचा मिस कॉल बघून करतील त्यांचा कॉल आल्यानंतर किंवा तुमचं सेवेकऱ्यांशी बोलणं झाल्यावर त्यांना तुमचा विषय समजावून सांगा दादा आम्हाला आंधळे सरांकडे शिबिराला येण्याची इच्छा आहे किती तारखेचं शिबिर रिकामं आहे किंवा दादा आम्हाला आंधळे सरांकडे एखादा प्रश्न मांडायला यायचा आहे किती तारखेला यावं किंवा दादा आमची बांधणी पूजा आहे आंधळे सरांकडे किती तारखेला यावं अशी सूचना करून ती फी आम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रा याच्यानंतर आम्ही पेड करून घेऊ हा निर्णय मी आत्ता घेतो आतापर्यंत आम्ही कधीही ॲडव्हान्स पैसे घेत नव्हतो हो फक्त शिबिराचे पैसे आम्ही ऍडव्हान्समध्ये घ्यायचो जो शिबिराचे पैसे पाठवेल त्याच्या नावाची बुकिंग आपण शिबिरामध्ये करायचो पण इथून पुढे मी आता बदल असा करत आहे माझ्या भेटीसाठी माझ्यासमोर प्रश्न मांडण्यासाठी किंवा माझ्या हाताने बांधणी घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पैसे ॲडव्हान्समध्ये पाठवावे लागतील तो स्क्रीनशॉट चेक करून जी तारीख आम्ही तुम्हाला देऊ त्या तारखेलाच तुम्हाला यावं लागेल आणि त्या तारखेला येऊन सुद्धा तुमचा नंबर किंवा तुमचा या ठिकाणचा वेळ हा तुम्हाला पाच तास लागेल दहा तास लागेल पंधरा तास लागेल की चोवीस तास लागेल याचा भरोसा नाही हे जर नियम अटीमान्य असतील तरच आमच्याकडे या कारण असं असतं परमेश्वराला हजार हात आहे हजार मुख आहे हजार भाऊ आहे तो एका वेळेला हजार कामं करू शकतो मी एक मर्त्य माणूस आहे मला दोनच हात आहे दोनच डोळे आहे एकच तोंड आहे आणि एकच मेंदू आहे ज्याला दिवसभर सर्वांना तोंड द्यावं लागतं तरीही माझ्या चेहऱ्यावरचं हास्य मी ढळू देत नाही ते ढळणार सुद्धा नाही ही सद्गुरूंची आणि जगदंबीची कृपा आहे माझ्यावरती परंतु तुमची बेजारी करू नका माझीही करू नका आता या ठिकाणी ज्या भक्तांचे प्रश्न बाकी असतील त्यांच्यासाठी मी पुन्हा गादीवर जाऊन बसतोय आणि यवनाथ सकाळचे चार वाजून गेलेले आहे दोन अडीच तास मला अजून सर्वांसाठी लागतीलच इथून पुढे आगाऊ सूचना दिल्याशिवाय कोणीही आल्यास त्याला वापस पाठवण्यात येईल तो कितीही दुरून आला तरी सुद्धा मग त्याला या ठिकाणी माझा वेळ मिळणार नाही चहा पाणी मिळेल वेळ प्रसंगी जेवण सुद्धा खाऊ घालू देवीचं दर्शन करू गाडीत नेऊन बसवून देऊ माझी भेट होणार नाही याला मुजोरी समजा की या ठिकाणी माझी विनंती समजा पण माझी भावना समजावून घ्या आणि जर सेवेकरी कॉल उचलत नसतील तर तीन चार मिस कॉल देऊन सोडून द्या त्यांना जेव्हा वेळ मिळेल एक दिवसानी दोन दिवसांनी ते पुन्हा तुम्हाला रिटर्न कॉल करतात कारण सेवेकऱ्यांना आम्ही ती जबाबदारीच दिलेली आहे त्यामुळे असं काही नाही की या आठवड्यात नंबर नाही लागला तर पुढच्या आठवड्यामध्ये लागणारच नाही नक्की नंबर लागेल दर शुक्रवारी जर मी मोजून दहा ते बारा लोकांनाच भेटीचा वेळ दिला किंवा पंधरा ते वीस लोकांनाच भेटीचा वेळ दिला तर माझाही वेळ वाचतो तुमचाही वेळ वाचतो पुरेपूर एकामेकांचं समाधान होऊ शकतं या ठिकाणी विनाकारण गर्दी करूनही फारसा अर्थ नाही गंमत मला वाटते सकाळी सात वाजेपासून लोकांनी नंबर लावले आता दुसऱ्या दिवशी सकाळचे चार वाजून राहिले अजून सकाळचे सात वाजतील म्हणजे काल सकाळचे सात ते आज सकाळचे सात गेले ना हो चोवीस तास आज चोवीस तास वेळ लहान नाही या वेळेमध्ये आपले शंभर कामं घरी ओळखतात त्यामुळे कॉल करून या आगाऊ पेड पैसे भरून या त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवा आणि सेवेकर यांनी तारीख दिल्याशिवाय कृपया येऊ नका काही जणांचा आग्रह असतो की आंधळे सर आमच्याशी फोनवरती बोलतील का किंवा आम्ही सरांना आमच्याशी बोलण्याचे पैसे देतो पाच मिनिट सरांना आमच्याशी बोला म्हणावं तर मी सांगतो मी खरंच कोणाशी फोनवरती बोलत नाही मी फक्त ज्यांनी माझ्या हाताने गुरुदीक्षा घेतलेली आहे म्हणजेच ज्ञानमाळे घेतलेली आहे अशाच माझ्या शिष्यांना महिला असो पुरुष असो माझा मोबाईल नंबर देतो त्यांचा फोन मी केव्हा सुद्धा उचलतो परंतु या ठिकाणी बाहेरच्या भक्तांचे फोन यासाठी उचलू शकत नाही कारण ज्यांनी माझ्या हाताने गुरुदीक्षा घेतली माझ्या वेळेवरती त्यांचा खरा अधिकार आहे जे भक्त या ठिकाणी चोवीस चोवीस तास नंबर लावून बसले माझ्या वेळेवरती त्यांचा अधिकार आहे घरी बसून माझ्या अशी फुकट फोनवरती पाच मिनिटं बोलणाऱ्याला हा अधिकार मी द्यावा असं मला आज तरी वाटत नाही जर पुढे कधी भविष्यामध्ये मा जगदंबेनी माझ्यावरचा हा भार कमी केला येणारी गर्दी कमी केली किंवा मला थोडं त्या ठिकाणी मोकळं ठेवलं तर नक्कीच मी सर्वांशी फोनवरती बोलायला मला सुद्धा आवडेल पण आज माझ्यावर तशी कंडिशन नाही कारण कामं झालेत हजार आणि वेळ माझ्याकडं थोडा असतो तर या व्हिडिओला सर्वांनी सकारात्मक पद्धतीने घ्यावं असं सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो आणि एकदा हे इथे जेवढे सर्व बसलेले आहे या सर्वांना धन्यवाद देतो तो याच्यासाठी मला सवय लागलेली आहे मी एवढे दिवस बसतोच आहे मला गेल्या पंधरा वर्षाचा अनुभव आहे बारा तास जागणे पंधरा तास जागणे चोवीस तास जागणे हे मला आंघोळणी पडलेलं आहे आता मी बिमारही पडतो मी कधी उपाशी पण राहतो मी दवाखाना करूनसुद्धा पुन्हा तुमच्यामध्येच बसतो परंतु तुम्हाला एवढं जागायची एका जागेवर बसायची सवय नसते तरीसुद्धा तुम्ही संयमाने चोवीस चोवीस तास वाट बघितली संयमाने बसलात कुठलाही गोंधळ घातला नाही कुठलाही वाद केला नाही कुठलीही गडबड केली नाही उलट आपल्या समोर जो भक्त बसलेला आहे त्यालाही वेळ मिळो आणि आम्हालाही वेळ मिळो अशी सद्भावना ठेवली या सद्भावनेबद्दल इथे बसलेल्या सर्वांचे मी एकदा हात जोडून पुन्हा आभार मानतो तुमच्या सहकार्यामुळे संस्थांचं कार्यक्रम आणि कार्य असंच पुढं चालत राहील आणि व्हिडिओचा कोणीही कृपया राग मानू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश